कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आणि मी जे काही बघितलंय ना ते स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. अरे पुरे झालं, अति होतंय आता. सतत तू लहानेस लहानेस, जाऊ दे म्हणतोय आम्ही. पण क्यू करण्याच्या पण लायकीची नाहीयेस ग तू. एक मिनिट, आर्या जे काही सांगतीये ते सगळं खोट आहे असं का गृहीत धरतोय आपण? युवराज, म्हणजे तिचं सगळं म्हणणं पटतंय तुला? अरे दादाला बदनाम करण्यासाठी ती जे जे काही बोलते ते सगळं खरं आहे असं वाटतंय तुला? अहो म्हणून तर म्हटलं ना की काहीतरी तथ्य असेल तर ते पडताळून बघायला हवं. मी काय म्हणतो, अशा बोलण्यावर मी तरी पुराव्याशिवाय विश्वास ठेवणार नाही. हो, पुरावा आहे माझ्याकडे. आहे ना पुरावा, मग दाखव. हो दाखवते ना. बघा बघा, नीट बघा, नाही तर परत म्हणाल खोटं बोलतीये. अगं आर्या, बघू बघू बघू, मला तरी बघू. काय ते? अरे देवा देवा देवा, बघवत नाहीये हे मला. काय बाबा बाबा बाबा, बघा 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 वंस, बघा बघा, हो तुम्ही बघा. नाही, हे दादा नाहीयेत. मोठे तुम्ही तुम्ही हिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. अहो ही कोणाच्या तरी दुसऱ्याचा फोटो दाखवून आपली दिशाभूल करतीये. ए, तुला काय रातांधळ पण आलाय का ग? का सत्य पचवत नाहीये तुला? हा थांब वहिनी, झूम करते. हा डोळे मोठे करून बघ काही दिसतंय का. दिसतंय कोणी आजूबाजूला दुसरं? हा रावसाहेबच आहेत ना. हे दादाच आहेत. दादा अशा एरियामध्ये काय करतायत? ते सगळं काही मला माहिती नाही. मी आपलं त्यांची काळजी म्हणून त्यांच्या मागे गेले, पण मला काही जास्त पुढे जाता आलं नाही. कारण ते सभ्य माणसं जात नाहीत ना म्हणून. बस बस, आई स्वतःला त्रास करून घेऊ नकोस ग. हे सगळं डाऊटफुल आहे, हे सगळं मॉर्फिंग आहे ग. नाही, हे खूप सोपं झालंय हल्ली. कोणाच्या तरी शरीरावर कोणाचा तरी चेहरा लावायचा, एडिट करायचं, खूप सोपं आहे. मी तेच म्हणते, हा बनावटी फोटो आहे, दादा नाहीयेत. आणि काय ग, हा कुठनं मिळाला तुला फोटो? तुझं काही डोकं फिरलंय का? काही एडिट वगैरे केलेला नाहीये तो फोटो. तो मी स्वतः काढलाय आणि 100% खरा आहे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.